खेड नगर परिषदेचे स्वच्छता आणि आरोग्य विभागाचे प्रमुख कृष्णा गंगाराम निकम हे गेली 39 वर्ष खेडवासियांची सेवा करून आता सेवानिवृत्त झालेत। खेड नगर परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने त्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला माजी आमदार संजयराव कदम, खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर, उपनगराध्यक्ष सुनील दरेकर, सर्व सफाई कामगार आदी मान्यवर उपस्थित होते। आप्पा निकम यांना सर्वांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। खेड शहरामधील साफसफाई मोहिमेमध्ये आणि कोरोना महामारीमध्ये मृत झालेल्या व्यक्तींचे अंत्यसंस्कार करण्यामध्ये आप्पा नेहमीच अग्रेसर असायचे आणि कोणतेही काम हसतमुखाने करणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख देखील होती। निरोप समारंभाचा कार्यक्रम झाल्यावर खेड नगर परिषदेचे सेवानिवृत्त कर्मचारी आप्पा निकम यांनी आपल्या भावना आपल्या कोकणशी बोलताना व्यक्त केल्या आहेत। मी खेड नगरपालिकेमध्ये 1 ऑगस्ट 1982 साली कामाला पाणी पुरवठा विभागात प्रथम लागलो, नंतर बांधकाम विभागात आलो, नंतर स्वच्छता विभागात 13 वर्ष मी काम करतो। स्वच्छता विभागात येण्यापूर्वी इथे 1 गाडी होती, आता आपली 6 गाड्या कचरा उचलण्यासाठी, 1 ट्रॅक्टर, 1 JCB, 1 व्हॅक्यूम, एवढी म्हणजे 13 वर्षात मी आल्यानंतर हे सगळं म्हणजे नगरपालिकेच्या नगरसेवकांना नगरदेशांना देऊन हे सगळं काय आत्तापर्यंत केलं। म्हणून खेड शहर म्हणजे 5 राज्यामध्ये 9व्या क्रमांक आलं, महाराष्ट्रामध्ये 8व्या क्रमांक आलं आणि कोविडमध्ये आज तगायत गेल्या वर्षापासून आज तगायत 86 प्रेत दहन कीट न घालता, मशानामध्ये कीट न घालता कामं केलेले आहे। आणि आज जो माझं सगळं नगरपालिकेच्या नगरसेवकांनी नगरदेशांनी माजी आमदारांनी जो आज माझा जो सत्कार केला तो अप्रतिम, म्हणजे असा कुणाचा झालेला नाही, ह्याच्यापुढं होणार नाही, ह्या पद्धतीने केलं, त्याच्यामुळे मीसुद्धा आज त्यांचे म्हणजे ह्या सगळ्यांनी माझं जे कामाचं जे कौतुक केलं हे मी भारावून गेलेलो आहे। त्याच्याबद्दल मी त्या सर्वांचे आभार मानतो।